आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिर्डीच्या साई संस्थान विषयीची। शिर्डीच्या साई संस्थानचं संभाव्य विश्वस्त मंडळ वादात सापडलंय। सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या 16 जणांच्या विश्वस्त मंडळाच्या यादीतील अनेक जण वादग्रस्त असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला। या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय। संजय काळे यांनी केलेल्या आरोपानुसार काही विश्वस्त दारू निर्मितीशी संबंधित आहेत, त्यांचे दारूचे कारखाने आहेत असा आरोपही या काळेंनी केलाय। तर संभाव्य मंडळातला एक सदस्य वाळू माफिया आहे, याशिवाय एका सदस्यावर ब्लू फिल्म पाहिल्याचा गुन्हा सुद्धा दाखल असल्याचा आरोपही काळेंनी केलाय। विश्वस्त नेमण्यासाठी कोर्टानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचाही सरकारला विसर पडल्याचा आरोप काळेंनी केलाय। तसंच संभाव्य विश्वस्तांची नियुक्ती झाल्यास त्याला कोर्टात आव्हान देऊ असे संकेतही त्यांनी यावेळी दिलेले आहेत। या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय। विश्वस्त मंडळ वादग्रस्त असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। या अनुषंगाने 16 नावांची यादी व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती फिरत आहे। या यादीचा अभ्यास केल्यानंतर असं निदर्शनात येतं की जे अध्यक्षाच्या नावासाठी जे नाव सुचवलेलं आहे त्यांच्या दारू निर्मितीच्या कारखान्याचे ते चेअरमन आहेत, दारू विक्री कारखान्याचे ते चेअरमन आहेत। 2 नंबरचं नाव आहे ते मागील बोर्डामध्ये त्यांचं नाव होतं, त्यांनी कुठल्याही प्रकारची मीटिंग अटेंड केली नाही म्हणून त्यांना शासनाने बरखास्त केलं, निष्कासित केलं। आणि इतर जी नावं आहेत त्या नावांमध्ये अशी नावं आहेत की ज्यांच्यावरती वाळू तस्करीचे गुन्हे आहेत, जे स्वतः डॉक्टर आहेत परंतु त्यांनी कधीही डॉक्टर पेशाचं प्रॅक्टिस केलेली नाही आहे, अनेकांच्या नावावरती गुन्हे दाखल आहेत। एक विश्वस्त असा आहे की ज्याने अश्लील फिल्म पाहिली म्हणून त्याच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। एकाने पोलिसांच्याच स्त्रीमुखात मारलेली आहे म्हणून 353 गुन्हा दाखल आहे। एक विश्वस्त संगमनेरच्या कोर्टामध्ये त्याला जामीन नाकारलेला आहे। एक विश्वस्त असा आहे की ज्याने संस्थानला जमीन विकून त्या संस्थांबरोबर व्यवहार केलेला आहे। एक विश्वस्त असा आहे की साखर कारखान्यामध्ये मोठा गैरव्यवहार केला आणि त्या गैरव्यवहारातनं त्याच्यावरती जबाबदारी निश्चित झालेली आहे। आणि अनेक विश्वस्त असे आहेत की ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता जी अधिनियमात घातलेली आहे किंवा त्यातला अनुभव जो अधिनियमात दिलेला आहे तो त्यांच्याकडे नाही, असं विश्वस्त मंडळ नेमून शासन पुन्हा आम्हाला त्यांचा शासनाने पाठवलेला कचरा, सेवा संस्थेने पाठवलेला कचरा साफ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवण्याचं एक आव्हान देत आहे। आणि आरोपाविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिर्डीचे माजी नगराध्यक्ष निलेश कोते आहेत। कोतेजी, हा आरोप आपण पाहिला, ऐकला, या आरोपाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे? मुळात साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था त्या जे विश्वस्त मंडळ नेमत असतात ते मुळातच कायमच दुर्दैवानं वादाचे भोवरे जात असतात। मुळात शासनाने जे नियम अधिनियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या आधारेच इथलं विश्वस्त मंडळ असावं। आम्हा सर्व साई भक्तांची बरोबरच ग्रामस्थांची देखील हीच मागणी आहे। परंतु साधारणपणे जसा हा कायदा आला तशा या कायद्यापासून माझ्या मते सरकारमध्ये काहीतरी संभ्रमाची अवस्था असते। परंतु आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं मंडळ देण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे, परंतु आता अजून प्रत्यक्षात विश्वस्त मंडळ काय अवतरलेलं नाही, त्याच्यामुळं आत्ताच कोणावरही ताशेरे ओढणं मला वाटतं की ते योग्य होणार नाही। परंतु एक स्वच्छ चरित्राचं सच्चे साई भक्त असणारं, साई भक्तांची सेवा करणारं आणि त्याचबरोबर जे रखडलेले प्रकल्प आहेत आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे आमच्या परिसरातला बेरोजगारीचा प्रश्न, हे प्रश्न सोडणारं विश्वस्त मंडळ असावं अशी आमची भावना आहे। विश्वस्त मंडळाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, मात्र हे जे आरोप होत आहेत ते आरोप पाहता या विश्वस्त मंडळाकडून त्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही अशा स्वरूपाचा संशय या बोलण्यातून व्यक्त होतोय। धन्यवाद कोतेजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।